जनवाणीतील बसव पतसंस्थेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेळीत पार पडली. यावेळी वार्षिक सभेचा खर्च बोट खरेदीसाठी करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. दूधगंगा व वेदगंगा नदीच्या महापुरामुळे जनवाड येथील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे येथील बसव कोऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थेने संस्थेच्या वार्षिक सभेवर अनावश्यक खर्च न करता हा खर्च महापुरात उपयोगी पडणाऱ्या बोट खरेदीसाठी करण्याचा निर्णय सर्वांमध्ये घेण्यात आला. जनवाड येथील बसव पतसंस्थेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बोरगाव जनता पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शंकर माळी तर हाल शुगरचे संचालक व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामगौंडा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रधान व्यवस्थापक आप्पासाहेब मानके यांनी स्वागत केले. संचालक सुभाष पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेचे एकूण 1,566 सभासद असून 66,40,700 रुपये भाग भांडवल व 15,85,45,240 रुपये खेळते भांडवल आहे. ठेवी 15,81,00,000 असून त्यापैकी 9,97,00,000 रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. विविध संस्था व बँकांमध्ये 32,11,000 रुपयांची गुंतवणूक केली. संस्थेला अहवाल सालात 35,70,185 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे सुभाष पाटील यांनी सांगितले. जे उल्लेखनीय काम सांगितले तुम्हाला, आता सांगितले की महापूर ग्रस्तासाठी आज तुम्हाला जे अल्प उपहार द्यायचा होता त्याच्यासाठी 50,000 निधी ही सांगितली, पण 50,000 काय तुम्हाला होईल नाही. कारण कसं आहे बघा, आज रोजी खासदार पडण्यासाठी आम्ही एक अप्लिकेशन घातलेलं आहे. कमीत कमी आज नाव घ्यायची म्हटले तर आज 5-6 लाख रुपये पाहिजे तरी त्यासाठी, किंवा ती नाव आणल्यानंतर जे तिची रिपेरी किंवा तिला लागणारा जो खर्च होईल त्यासाठी हे फंड राखून ठेवलेला आहे. तरी आम्ही ह्या पुढच्या ह्याच्यापर्यंत की पुढच्या वर्षापर्यंत हे आमचे बसव कोऑपरेटिव्हचे चेअरमन आचारसंघाचे रामण पाटील यांनी प्रयत्न करून तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत नाव आणायची चुप्पी करतील. यावेळी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सभेत चेअरमन रामगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन बाबू घाटगे, संचालक रामचंद्र मोकाशी, कुमगौडा पाटील, महालिंग सूर्यवंशी, नरसू खोत, विठ्ठल सदलगे, आनंदा मेत्रे, जीवन महिवाळ, नारायण पुजारी, बाळाबाई पाटील, अंजना मोकाशी, नागनूरचे दगडू चेंडके, अमोल वाडकर, सागर चेंडके, प्रभाकर शिंपुकडे, डी बी साळुंके, प्रकाश इंगळे, संजय सुतार, संजय इंगळे, अण्णासो नागराळे, अशोक पाटील, अशोक बेनाडे, रावसो पाटील, उदयकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, श्रीकांत मडिवाळ, अण्णा पाटील, पिरगोंडा मगदूम, नंदकुमार जांगडे यांच्यासह सभासद उपस्थित होते. संचालक जीवन गौडा पाटील यांनी आभार मानले.